15 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेडगे हे त्यांच्या पथकासह शोधकामी पुसद मुख्यालयी हजर असताना दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वसंतनगर पुसद येथे राहणारा युवक समीर खान हा कोणाचा तरी घातपात करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगुण परिसरात फिरत आहे. अशा खबरेवरून पोलीस उपनिरीक्षक निलेश शेडके व त्यांचे पथक पंचासह शासकीय वाहनाने वसंतनगर परिसरात रवाना झाले व समीर खान याचा शोध घेऊन त्यास वसंतनगर पुसद येथील जमजम हॉटेल मागील डांबरी रस्त्यावरून ताब्यात घेऊन त्याची अंगझडती दरम्यान पुसद येथील कमरेला खोसून असलेला एक लाकडी मूठ असलेली देशी कट्टा किंमत अंदाजे 15,000 व जीन्स पॅन्टच्या खिशात 4 काढतूस एकूण किंमत 2,000 रुपये असा एकूण 17,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी यवतमाळ पोलीस अधीक्षक एम राजकुमार, यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही माहिती पुसद येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी जमीर शेख यांनी दिली.